लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज यहाँ नासेफ पाटिल विकास फाउंडेशन च्या वतीने आयोजित माथाडी कामगारांच्या लसीकरण कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे उपस्थित ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा उल्लेख या ठिकाणी नरेंद्रजींनी अतिशय योग्य केला, नवी मुंबईचे शिल्पकार माननीय श्री गणेश नाईक जी या ठिकाणी मंचावर उपस्थित, आमचे सहकारी आमदार शशिकांत शिंदेजी, प्रसाद लाडजी, निरंजन डावखरेजी, संदीप नाईकजी, सागर नाईकजी मंचावर उपस्थित, गुलाबराव जगतापजी, सन्माननीय हनुमंतराव पाटीलजी, रामचंद्र भरतजी, शुभामिताई पाटील, शशिकलाताई पाटील, भारतीताई पाटील, सतीश निकम, अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय मेहनतीनं आयोजित केला, ते खऱ्या अर्थानं स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचा वारसा चालवणारे आमचे मित्र श्री नरेंद्र पाटीलजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बहिणी, गेली 2 वर्ष आपण सर्व लोक सातत्याने कोविडशी झुंजतो आहोत आणि कोविडमुळे एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड विपरीत असा परिणाम झाला। खूप मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणीचा सामना करावा लागला, अनेकांच्या रोजगारावर संकट उभं राहिलं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे केंद्र सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस तयार करून आणि त्या माध्यमातून आपला व्यापार उद्योग कसा जगेल असा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरू केली। खरं तर भारतासारख्या इतक्या प्रचंड महाकाय देशामध्ये लसीकरणाची मोहीम राबवणं हे अत्यंत कठीण होतं, पण भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालं असेल तर भारताने स्वतःच्या आता 4 लसी आपण तयार केल्या आणि या 4 लसी तयार झाल्यामुळे इतर देशांवर जे काही आपलं अवलंबित्व होतं ते पूर्णपणे संपलं। म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की जर ह्या लसी आपण भारतात तयार केल्या नसत्या, ही दूरदृष्टी जर माननीय पंतप्रधानांनी दाखवली नसती तर अमेरिकेसारख्या इंग्लंडसारख्या देशांनी आपल्याला सांगितलं असतं आमचं लसीकरण पहिले आम्ही संपवू आणि त्यानंतर तुम्हाला लसी देऊ आणि कदाचित आपल्या इथली मृत्यूची संख्या ही सातत्याने वाढत गेली असती आणि आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो अशा प्रकारची अवस्था तयार झाली असती। पण ही दूरदृष्टी दाखवल्यामुळे आपल्या इथे मोठ्या प्रमाणात हे प्रोडक्शन सुरू झालं। सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लोक याच्याबद्दल संभ्रम व्यक्त करत होते की प्रोडक्शन कॅपॅसिटीच नाही आहे, कसं होणार कसं होणार कसं होणार, पण आपल्याला कल्पना आहे की आता ज्यांची पहिली लस झालेली आहे अशा 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना लसीकरण आपण करू शकलो आहे आणि त्याच्यासोबत दुसरी लस झालेली अजून 15 कोटी, रोज याच्यामध्ये 70 लाख ते 1 कोटी लोकांची भर पडते आहे आणि जे आपण टार्गेट ठरवलं होतं की डिसेंबरपर्यंत किमान या ठिकाणी जे एलिजिबल 90 कोटी लोक आहेत की ज्यांना लस देणं अत्यंत गरजेचं आहे ते आपण पूर्ण करू शकू आणि या कोविडच्या महामारीतून आपण बाहेर पडू शकू। पण हे सगळं करताना सरकार असेल, केंद्रातलं असेल, राज्यातलं असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यासोबत वेगवेगळ्या एनजीओजनी देखील अतिशय चांगली भूमिका, महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावली। शेवटी लसीकरणाचा एक भाग लसी उपलब्ध करून देणार आहे, पण दुसरा भाग हा देखील आहे की लोकांच्या मनातला संभ्रम दूर करणं आणि तो संभ्रम दूर करून लोकांना लसीकरण करवून घेणं। कारण इतक्या लोकांनी समाजामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती असतात, इतक्या प्रकारच्या अफवा या लसीकरणाबद्दल फैलवल्या
कोणी सांगितलं लस घेण्यानेच माणूस मरतो, कोणी म्हटलं लस घेतल्याने अजून काही अपंगत्व येतं, कोणी सांगितलं लस घेतल्याने नपुंसकत्व येतं, अशा विविध गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न झाला. पण शेवटी 50 कोटी लोकांचं लसीकरण झाल्यानंतर अशा कुठल्याही केसेस आढळून आल्या नाहीत. आणि ही लस जी आहे ती अतिशय सेफ आहे. आणि लसीकरणामुळे दुसऱ्या लाटेमध्ये किंवा त्याच्यानंतर ज्यांचं एकही लसीकरण झालं होतं अशा लोकांना कोरोना झाला तरी तो एसिम्प्टोमॅटिक झाला, साध्या तापासारखा ताप येऊन गेला, ऍडमिट करायची आवश्यकता पडली नाही, कोणीही मेलं नाही, त्यामुळे या लसीचा प्रभाव काय आहे आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी लक्षात आला. आणि आमचा माथाडी कामगार जो आहे हा तर अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये राहणारा काम करणारा असा आमचा माथाडी कामगार आहे. आमच्या बाजारामधली गर्दी ती कमी करता येते, याचं कारण असं आहे की शेवटी जर आमचा बाजार चालला नाही तर लोकांना रोजचे खाण्याचे वांदे होतील अशी परिस्थिती आहे. शेवटी लोकांचं बाकी तुम्ही लॉकडाऊन करू शकता पण तुम्ही अन्नधान्याला लॉकडाऊन करू शकत नाही, भाजीपाला लॉकडाऊन करू शकत नाही, ते रोज पाहिजेच आहे. आणि ते जर पाहिजे असेल तर माथाडी कामगाराची रोज आवश्यकता पडणारच आहे. आणि मग अशा या परिस्थितीत त्याला जर काम करायचं असेल तर त्यांचं लसीकरण हे प्राधान्याने झालं पाहिजे. या दृष्टीनं मला असं वाटतं की नरेंद्रजी आपण ही जी काही या ठिकाणी एक हा प्रयास चालू केला अतिशय चांगला आहे. आपण 1000 लोकांचं लसीकरण या ठिकाणी करतात पण माझी देखील इच्छा ही आहे की लसीकरण थांबू नये आणि विशेषतः 25 सप्टेंबर पर्यंत लसीकरण चाललं पाहिजे. म्हणून मी आजच आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की मी आपल्याला विविध NGOs कडनं किंवा CSR मधनं 10,000 लसी या ठिकाणी उपलब्ध करून देईल की त्यातल्या अजून 10,000 लोकांचं लसीकरण जे आहे ते आपण निश्चितपणे करू शकाल. आणि त्यांची दुसरी लस पुन्हा त्या 10,000 लोकांचं ज्यावेळेस लसीकरण होईल आणि 28 दिवसांनी किंवा जे काही सांगितलेले दिवस आहेत त्यानंतर त्यांचे 10,000 अशा 20,000 लसी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं मी निश्चितपणे आश्वस्त करतो, जेणेकरून आमचा जो माथाडी कामगार आहे हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरक्षित राहायला पाहिजे. खरं तर या माथाडी चळवळीशी माझा काहीच संबंध नव्हता, किंबहुना माथाडी चळवळ माहिती होती कारण महाराष्ट्राच्या राजकारणात 25 वर्ष मला देखील झाली, परंतु कधी नजीकचा संबंध या ठिकाणी आला नाही. माझं कार्यक्षेत्र हे विदर्भ होतं आणि त्या क्षेत्रामध्येही माथाडी चळवळ चांगली आहे पण तुलनेनं जेवढी मुंबईमध्ये आहे किंवा या सगळ्या MMR रिजनमध्ये आहे त्यापेक्षा तिकडे कमी आहे, त्यामुळे माझा फार संबंध नव्हता. या चळवळीशी माझा खरा संबंध आहे तो नरेंद्र पाटील यांच्यामुळेच आला, कारण त्यांनी ही माथाडी चळवळ किती महत्वाची आहे त्याचं महत्व मला पटवून दिलं. आणि त्यानंतर आम्ही सातत्याने त्या संदर्भातल्या बैठकी घेऊन आणि त्यातल्या जे काही अडचणी सोडवता येतील, नरेंद्रजी असतील, शशिकांतजी असतील, सगळे लोक सातत्याने आमच्या सोबत बसायचे आणि आम्ही त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करायचो. आणि माझ्या असं लक्षात आलं की सकारात्मकतेनं आपण जर काम केलं तर आपण निश्चितपणे लोकांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो. आणि म्हणूनच माथाडी चळवळीकरता अनेक चांगले निर्णय मागच्या काळात आपल्याला घेता आले. नरेंद्रजी तुमची जी इच्छा आहे की 25 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला केंद्रीय आमचे जे श्रम मंत्री आहेत, कामगार मंत्री आहेत, त्यांनी यावं, मी तुम्हाला आश्वस्त करतो की शेवटी ते त्यांच्यावर, पण 99% आज तुम्हाला सांगतो की मी त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करीन आणि ते निश्चितपणे या ठिकाणी येतील. आणि आपण मागच्याही काळात ही माथाडी चळवळ महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतात घेऊन जायची आहे, त्याकरता मागे मोदी सरकारने काही कामही त्याच्यावर सुरू केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते जर आपण करू शकलो तर हा जो काही एक अण्णासाहेब पाटील यांनी एक जे रोपटं लावलेलं आहे ते अतिशय वटवृक्षात आज महाराष्ट्रात तर आहेच पण इतर ठिकाणी देखील कामगारांना त्याची सावली मिळू शकेल, त्याही दृष्टीने आपण येत्या काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न करू. खरं म्हणजे आमचे नरेंद्रजी अतिशय भावनिक आहेत आणि ते एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की आपलं सर्वस्व त्यात झोपतात, मग ती माथाडी चळवळ असो की मराठा चळवळ असो. खरं म्हणजे मराठा चळवळीमध्ये आणि विशेषतः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये हा माझा स्वार्थच होता, त्यांना अध्यक्ष बनवणं हा माझा स्वार्थ होता, कारण या महामंडळाला पैसे दिले होते पण त्याच्यातल्या अडचणी, बँकांचं असहकार्य यामुळे ते खर्च होतो. आणि म्हणून मी त्यांनाच विनंती केली की तुम्हीच बना. आणि ते बनल्यानंतर त्यांनी असं जबरदस्त त्या ठिकाणी काम केलं, एकेका जिल्ह्यामध्ये जाऊन घेऊन आणि त्या ठिकाणी बँकांना बोलो, आज इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा उद्योजक आपण तयार करू शकलो. आणि मला आनंद आहे आपल्या माध्यमातून त्यातल्या अनेकांची मी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस त्यांचं जे समाधान आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी देखील एक माझा निर्णय केला होता की मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जेव्हा मुख्यमंत्री म्हणून बैठक घेतो त्या बैठकीमध्ये
एक माझा अजेंडा पॉइंट असायचा की बँकांना बोलवायचं आणि सांगा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या किती योजनांना तुम्ही पैसे दिले, आणि त्यामुळे बँकांवरही एक प्रेशर असायचं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योजक हे मराठा समाजामध्ये आपण तयार करू शकलो. भविष्यातही ते केले पाहिजे. म्हणूनच मी नरेंद्रला सांगितलं की पद असतं नसतं, पदाने माणूस मोठा होत नाही, आपण काम करत राहायचं. आणि मला आनंद आहे की फाउंडेशनच्या माध्यमातून जणू काही अध्यक्ष असल्यासारखेच ते सगळ्या ठिकाणी जातात, बँकांना भेटतात, त्या ठिकाणी विनंती करतात, पुन्हा महामंडळाचं कर्ज मिळवून देतात आणि त्यातनं नव्याने उद्योजकात चाललेले आहेत. अशाच प्रकारचं काम तुमच्याकडनं अपेक्षित आहे. फक्त एकच तुम्हाला सांगतो की तुमच्या हृदयामध्ये तुम्ही केवळ आमच्या प्राची वहिनींना ठेवा, दुसऱ्या कुणालाही ठेवू नका. आम्हाला तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा, तुमच्या प्रार्थनेमध्ये ठेवा, तुमच्या आशीर्वादामध्ये ठेवा, पण हृदयात एकच स्थान असलं पाहिजे, ते म्हणजे आमच्या प्राची वहिनींचं असलं पाहिजे. त्यामुळे ती मात्र त्याच्यामध्ये कुणाला दुसऱ्याला घुसवायचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही, एवढं मात्र निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. नरेंद्र हा माझ्या भावासारखा आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा संवेदनशील आणि भावनिक नेता अलीकडच्या राजकारणामध्ये आपल्याला फारसा पाहायला मिळत नाही. राजकारणात जाऊन माणसं कोडगी होतात, अनेक वेळा संवेदना संपतात, पण नरेंद्रच्या संवेदना या मला असं वाटतं की अतिशय त्या ठिकाणी तीव्र आहेत, त्या जिवंत आहेत. आणि म्हणूनच हा नेता सातत्याने आपल्या कामगारांकरता समाजाकरता काम करत राहील आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे या ठिकाणी उभं राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो. या कार्यक्रमाची सुरुवात झाली असं सांगतो आणि आता आपल्याला थांबू द्यायचं नाही आहे, त्या दृष्टीने आपण कारवाई करू. दुसरी नरेंद्रजी, तुमची जी अपेक्षा आहे मी आजच आपल्याला घोषित करतो की एक ॲम्ब्युलन्स मी आपल्याला निश्चितपणे देईन, जी आपण या ठिकाणी माथाडी कामगारांच्या उपयोगात आणावी, त्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारचं काम करू. आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. खरं म्हणजे गणेश नाईक साहेब या ठिकाणी आहेत, शशिकांतजी आहेत किंवा प्रसादजी आहेत, सगळ्यांची वाटणं व्हायची होती पण मी सगळ्यांना विनंती केली, कारण मला लसीकरणाचा एक कार्यक्रम पुन्हा मुंबईमध्ये एक सुरू करायचा आहे आणि आज थोडं ट्रॅफिक जास्त असल्यामुळे मला यायला उशीर झाला. म्हणून मी आपली नाईक साहेब सगळ्यांची माफी मागतो. आपले मार्गदर्शन या ठिकाणी लोकांना अपेक्षित होतं, म्हणजे जसं आमचं मार्गदर्शन अपेक्षित होतं तसं तुमचं झालं नाही तर यांना वाईट वाटतं, त्यांना वाटतं की आमचे नाईक साहेबवाल्यांना आमचं मार्गदर्शन झालं नाही. त्यामुळे मी सगळ्यांची म्हणजे माफी मागतो, पण पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे पुन्हा एकदा आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.